आणि ईडी कारवाई प्रकरणी नॉट रिचेबल असलेल्या हसन मुश्रीफ 50 तासांनंतर माध्यमांसमोर आले आहेत. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत असा दावा त्यांनी केलाय. कुटुंबीय प्रचंड तणावात आहेत, माझ्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आलोय असंही ते यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान हसन मुश्रीफांनी ईडीच्या कारवाई विरोधात रीट याचिका देखील आता दाखल केलेली आहे आणि या याचिकेवर उद्या कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. तर ईडी कारवाई प्रकरणी नॉट रिचेबल असलेले हसन मुश्रीफ 50 तासांनंतर माध्यमांसमोर आलेले दिसून आले. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे आहेत असा दावा त्यांनी यावेळी केलेला आहे. कुटुंबीय प्रचंड तणावात आहेत आणि माझ्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मी इथं आलेलो आहे असं त्यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे. तर मी 2 दिवस बाहेर असल्यामुळं आणि एकंदरीत टीव्हीमध्ये कुटुंबियांची जी झालेली अवस्था वगैरे असल्यामुळं मी आज कुटुंबियांच्या लोकांना भेटण्यासाठी आलो, त्यांना आधार देण्यासाठी आलो. आज मी माझ्या वकिलांना मुदत घ्यायला सांगितलेली आहे. ईडी कार्यालयामध्ये आपला 31 मार्च आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी चेअरमन आहे. इतर सरकारी संस्था आहेत, ते वर्षाखेर असतो. ठेवी वाढवणं, NPA कमी करणं अशा अनेक बाबी या सहकारी संस्थांच्या आहेत. त्यामुळे मला महिन्याची मुदत वाढ मिळावी अशी एक विनंती आमचे वकील करणार आहेत. मला सांगावं असं वाटतं की ह्या मॅटरमध्ये 1 वर्षापूर्वी ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टनी जो मेन शेड्युल्ड ऑफेन्स आहे त्याच्यामध्ये स्टे दिलेला आहे. मुश्रीफ साहेब त्याच्यात आरोपी पण नाहीत. ह्या गोष्टी आम्ही ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टला दाखवल्या. तर आम्ही आज नोटीस सर्व केली. उद्या सकाळी परत 10:30 वाजता ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टसमोर हे मॅटर लागलेलं आहे. तर तोपर्यंत आम्ही आज हजर होऊ शकत नाही अशी आम्ही रिक्वेस्ट केली एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला.